नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर शहरातील श्री गणेश कुंड तलाव निर्माल्य कचऱ्याने भकास झाले। येथे निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले असले तरी काही पालघरवासी या तलावात सरासपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून निर्माल्य तलावात टाकत आहेत। त्यावेळी सुशोभनीकरण केलेला हा एकमेव तलाव कचऱ्याच्या विळख्यात सापडलाय। पालघर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून हा तलाव अस्तित्वात आहे। सुमारे 15 वर्षात या तलावाचे श्री गणेश कुंड असे नामकरण करण्यात आले। या तलावाला क दर्जा पर्यटन स्थळाचे नामांकन मिळाले। या तलावात पालघर शहर आणि परिसरातील सणासुदीतील शेकडोच्या संख्येने सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्ती, दुर्गा मूर्ती, विश्वकर्मा मूर्ती विसर्जन केले जाते। त्याचबरोबर छठ पूजा, दशक्रियाविधी असे आध्यात्मिक कार्यक्रमही येथे केले जातात। हे सण या कार्यक्रमादरम्यान तलावात जमा होणारा फुलयुक्त निर्माल्य नगर परिषदेमार्फत हुज्जला जाऊन तलावाची साफसफाई केली जाते। मात्र एरवी या तलावात नागरिक राजरोसपणे निर्माल्याच्या पिशव्या टाकत आहेत। कचरा तलावातील पाण्यात पडून राहिल्याने तो कुजतो आणि त्याची दुर्गंधी येत राहते। त्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढलाय। अलीकडे जिल्हा नियोजन निधीतून या तलावाच्या सुशोभनीकरणासाठी कोट्यवधीचा निधी खर्च केला होता। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।